gerekiyor bize? वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबकेया गौरी नारायणी नमस्तुते। सर्वप्रथम गणराला वंदन करून आई जोदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन ग्रामदेवतेला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो। बहुजन विकास आघाडी पुरस्कृत गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनुलपाडा प्रीमियर लीग 20-23 क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम सामन्याला सुरुवात होते। ऋतिक पागी गोलंदाजी मार्गवरती समोर आहे प्रतीक नमोळे आणि नॉन स्ट्राइकेट वरती अनिकेत कांबळे चौकशी। पहिला चेंडू मोठा प्रहार ऑन साइडला चेंडू गेला मर्यादित क्षेत्रामध्ये। अतिशय चांगली मॅच पाहायला मिळेल। दोन्ही संघातील खेळाडू एकमेकाला भलीभांती जाणतात आणि त्यामुळे या मॅचची जी मॅचचा जो रिझल्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी। पाहूयात कोण कशा प्रकारे खेळ करतो आणि कोण कोणावरती कशा प्रकारे भारी पडतो। मागील दोन दिवसाचा खेळ अतिशय चांगला झालाय। प्रत्येक संघाने आपले 100+ एफर्ट दिलेत आणि ज्यांचा दिवस होता त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला ते क्वालिफाय झालेत आणि जे काही प्रमाणात कमी पडले ते स्पर्धे बाहेर होताना पाहायला मिळालेत। MPL सीझन 3 आलेल्या सर्व आमच्या टेक्निकल अँड डिजिटल टीमचं सुद्धा सहर्ष स्वागत। आमच्या DBN टीमचं त्याचबरोबर समालोचन कक्षामध्ये शशांक पाटील पुन्हा एकदा उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा स्वागत आणि आमचे DJ हर्षित यांचं सुद्धा मनापासून स्वागत। तसेच सुमित आमचे गुणलेखक हे सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या कामगिरीला चोख बजावत असताना उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। ऋतिक पागी बाबू गोलंदाजी मार्ग वरती चार चेंडूंचा खेळ चार धावा धावपळ करती पाचवा चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय। या एकाचं महत्व काय आहे तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये माहित पडणार आहे कारण ही मॅच अतिशय महत्वाची। मागच्या मॅच मध्ये काय घडलं 29 धावांचा पाठलाग करायचा होता आई भावानी मारंबळ पाडाला विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये थान ठोकून बसला होता आणि त्यानंतर त्याला बाद करण्यामध्ये आलेलं अपयश आणि त्याची वैयक्तिक 18 धावांची खेळी त्या मॅचला जिंकवण्यामध्ये फायदेमंद ठरली आई भावानी मारंबळ पाडासाठी। परंतु JSM मोठ्या प्रमाणात कमी पडल्यात अभांतरित धाबा आणि त्यानंतर फील्डच्या नंतर धावचीचे गमावलेले चान्सेस त्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 6 धावा धावपळकावरती नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती दीपक भांबरे एकच विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका कारण काल सुद्धा एका संघाने असं जास्त वेळ घेतला आणि त्यानंतर त्यांना त्याचं नुकसान भोगावं लागलं होतं। जीवदानी मौली फुलपाडा रिक्वेस्ट आहे जास्त वेळ घेऊ नका मॅचला सुरुवात करायची। पहिली षटक 6 धावा धावपळकावरती आणि त्यानंतर दीपक भांबरे गोलंदाजी मार्गवरती येतोय अनिकेत कांबळे चौकशीच्या अगेन्स्ट अष्टविनायक विरार। या हंगामामध्ये ज्या प्रकारचा परफॉर्मन्स राहिलाय या संघाचा दरारा राहिलाय तो अतिशय वाखाणण्याजोगे आहे। विजेतेपदापर्यंत मजल मारणारा या वर्षी वसवेरा बॉक्स सेंटर ऑफ क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असणाऱ्या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी राहिली आता संघाची। जीवदानी माऊली फुलपाडा 2019 नंतर खूप चांगल्या प्रकारे बहरामध्ये आलाय आणि तिथून मात्र अनेक स्पर्धांमध्ये आपली छाप उमटत असताना सुद्धा पाहायला मिळालाय। आज मनुलपाडा नगरीमध्ये दाखल झाले दोन्ही संघ एकमेकांसमोर दोनात काढण्यासाठी या वेळेला ड्राईव्ह गेलाय चांगला फेकी केली गेली चुकीच्या एंडला होती का येस इट इज रॉंग एंड एक धाव धावून पूर्ण केली जाते। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन खेळाडूंच्या मध्ये एक धाव सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे दोन खेळाडू एकमेकांसमवेत खूप चांगल्या प्रकारे खेळतात चौकशी सुद्धा आणि पत्तू सुट्टा सुद्धा आणि यावेळेला या दोघांचं हे कॉम्बिनेशन पाहण्यायोग्य असेल। यावेळेला कव्हर फाड चेंडू सी मारे का पार षटकार गडीबात गॉन भारी माल भारी काला तू आईली गो बाजारी पण रेट जरा नीट लावना लाऊ देना नोट शंभर चीजे ना पोट लाऊ देना नोट शंभर चीजे ना तुझा पापलेट दे मना। अनिकेत मुळे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय अप्रतिम सीझन प्लेयर अंडरआर्म बॉक्स मध्ये सुद्धा खूप चांगली छाप तरी सोडली उजव्या स्टेजच्या बाहेर वाईडचा इशारा सिंगल रन ऍड होताना पाहायला मिळेल।
एक धाव भरून निघाली प्रसाद छातम टाळ्या वाजतात याचा अर्थ असा की आता मॅच बरोबरीमध्ये आहे. दीपक बांबरे पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू फ्रंट फुट वरती पाय आणला ऑन साइड ला फ्लिक केलं चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेल. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू एकासाठी जातोय एक धाव जाऊन येताना पाहिलं मध्ये. अनिकेतने या हंगामामध्ये खेळत असताना अष्टविनायक विरारसाठी खूप मोठं योगदान दिले खास करून व्हीपीएल मध्ये सुद्धा अष्टविनायक विरारचा ऍज अ आयकॉन म्हणून त्याने जी केदारच्या जोडीने सामना संघाला पुढे नेलं होतं अतिशय वाखाणण्याजोगे. आणि आता यावेळेला प्रतिक नमोळे आणि चॉक्सी सारख्या दोन सिनियर खेळाडू समवेत खेळत असताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा जिम्मा सांभाळलाय सूरज चव्हाण नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती एक मॅच्युअर खेळाडू आहे जीवदाने माऊली फुलपाडाचा यावेळेला ऍज अ बॉलर म्हणून कशा प्रकारची कामगिरी करतो यावरती नजर असणार आहे. धावपळकती धावत 12-2 षटकाचा खेळ संपलाय अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. मोठा फटका ऑन साइडला फिल्डिंग केली गेली आहे फेकी करत असताना फंबल झालेत. सूरज सूरजची खासियत आहे चेंडू ज्या प्रकारे टाकताना त्यांना माहित असतं कोणत्या दिशेने फटका येणार आहे आणि त्याच्यासाठी ते सज्ज असतात. व्हीपीएल मध्ये अशा प्रकारचे अनेक पराक्रम त्यांनी करून दाखवले होते खेळत असताना. मोठा फटका ऑन साइड ला यावेळेला गॅप मध्ये विजय सावंत चेंडूला अडवत आहेत एकदा धावन पूर्ण केली जाते. जयेश बनसोडे विजय सावंत निखिल त्यानंतर संतोष आज प्लेइंग 9 मध्ये आहेत. दीपक बांबरे आकाश साळुंके सागर राणे ऋतिक पागी आणि सूरज चव्हाण ही स्टारकास्ट आहे. दुसऱ्या एंड कडून आपल्याला अजून एक मोठी स्टारकास्ट म्हणजे अष्टविनायक विरारची पाहायला मिळणार आहे परंतु कोण कोणावरती भारी पडेल हे पाहणं महत्वाचं असेल कारण स्टार हे कागदोपत्री असून चालणार नाही. आज तुम्हाला सत्यात अवतरण गरजेचं असणार आहे आणि या स्पर्धेमध्ये जर का आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर मात्र आपला अंगीकृत असलेलं कलाकौशल्य चांगल्या प्रकारे प्रदर्शित करणं सुद्धा नितांत गरजेचं असेल. यावेळेला एक तेरी तो एक मेरी असं चित्र कारण चेंडू अडवला फेकी केली गेली एक धाव नाही घेऊ दिली त्यामुळे तो व्हाईट कव्हर झालाय सिंगल रन. शुभम खांडेकर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जयेश बनसोडे धावची संधी फिंगर इज गॉन अप नाऊ विकेटचं बटन गडी बात अनिकेत मुळे बॅक टू द डिपार्ट पहिला हादरा अष्टविनायक विरारला गॉन दुसरा हादरा सांदीवानी चमचम तै पापलेट तुझा जवळ जाऊन बघावला गो वाटतय मजा सांदीवानी चमचम तै पापलेट तुझा जवळ नागेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. आज नागेशला कॅप्टनची भूमिका दिलेली नव्हती पाहूया आज कशा प्रकारचा रोल अदा करतोय नागेश. चॉक्सी नजरा असणार आहे चॉक्सीवर कारण या संघातील सिनियर खेळाडू आणि जबाबदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. शेवटचा चेंडू शिल्लक आहे धावपळके धावायचा 16 एक खाली आहे एक वरती तो इनिंग ब्रेक नंतर येऊ शकतो पाहूयात कशा प्रकारची रणनीती आहे स्ट्रॅटेजी काय सांगते प्लॅनिंग काय सांगते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेलाय का कॉम्बिनेशन फील्ड अतिशय चांगली संतोष क्षेत्रक्षणासाठी या टीम मध्ये प्लेइंग 9 मध्ये हे सर्वांना माहित आहे आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्रक्षणाचा नजारा संतोषने पेश केलाय. व्हॉट आउटस्टँडिंग मॅग्निफिसेंट फिल्डिंग बाय संतोष. 3 षटकाचा खेळ संपलाय ऐकूय डीजेला त्यानंतर होळ्यात मैदानाच्या दिशेने थँक्यू घाई नका करू असं हर्षित सांगतायत पाहूयात. जयेश बनसोडे इथे गाई करतोय अग्रिकेत कांबळे चॉक्सी पाहूयात या चेंडूवरती ड्राईव्ह केलाय चेंडूला फिल्डिंग चांगली फेकी कुठे गेलीये अडवलाय जरूर धावतीची संधी घडी बाद काय जबरदस्त बॅकअप आहे काय जबरदस्त कॉम्बिनेशन बिल्ड आहे व्हॉट आय अटेम्प्ट गडी बात नागेश बॅक टू द डिपार्ट गॉन काही नका करू तुम्ही दम जरा थोडा पाऊस झालाय बरा वाटत पाऊस झालाय बरा डाव्या हातान साडी बल करा
उजव्या हातान साडीवर करा, उजव्या हातात सामान धरा, डाव्या हातान साडीवर करा। थँक यू मनीष। घरच्या स्टाईल मध्ये सांगायचं झालं ना तर जालिम भगत केलाय जोदानी मावलीवाल्यांनी, असंच काहीच चित्र आहे। खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय, चेंडू हातामध्ये विसावतोय तोपर्यंत एकदा धावून पूर्ण केले जाते। राहुल परदेशी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, 18 धावा धाव फलकावरती, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। अनिकेत कांबळे मोठा फटका ऑन साइडला, पुन्हा एकदा विजय सावंत। विजय सावंत ज्या प्रकारे चेंडू अडवतो त्या प्रकारचं गुरुदत्त मध्ये मला वाटतं वैभव पाटील अडवतो, त्याच कॉर्नरला असतात दोघे जण। आणि वैभवचं आगमन सुद्धा झालंय, वेलकम वैभव। मोठा फटका समोरच्या दिशेने, फिल्डिंग चांगली, पुन्हा एकदा डॉट। हर्षितच्या गीत वादनासाठी हितेश पाटील डॉन खंजर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। हर्षित ते कॅश प्राइज घ्यायचंय। लक्षणच्या बाहेर चेंडू ऑन साइडला, असं वाटलं तर फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु चेंडू आवेष्टीच्या बाहेर असल्याकारणानं एक धाव त्या चेंडूवरती जाऊ दिले। राहुल परदेशीचा हा फटका, फिल्डिंग चांगली, फेकी केली गेली आहे आणि जोपर्यंत फेकी केली जाईल विकेटचं पतन, गडीबाद। 4 षटकांचा खेळ संपलाय, 4 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपळ करते टीम अष्टविनायक विरार या संघाच्या, आणि 22 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं जीवदानी माऊली फुलपाडा या संघासमोर। जाऊया डीजेकडे, एक सुंदर आणि बहारदार गीत ऐकूयात आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने। आदरणीय हेमंतजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय, वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे गुरुदत्त प्रीमियर लीग सीझन 3 च्या माध्यमातून। प्रथम गोलंदाजी मार्क वरती, समोर आहे ऋतिक पागी बाबू, नॉन स्ट्राइक एंडला जयेश बनसोडे, फील्ड प्लेसमेंट अतिशय चांगली, ऑफ साइड 3, ऑन साइड ला 4 आणि आता धावा करायच्यात 22। पहिला चेंडू ऑन साइड ला हळवार पद्धतीने सामंजस्यपणाने खेळलेला फटका, एक डाव येताना पाहायला मिळते। पहिल्या दिवशी उद्घाटन समारोह वरिष्ठ ग्रामस्थांच्या शुभ हस्ते पार पडला आणि त्यानंतर बघता बघता 2 दिवस कधीच गेले कळाले नाहीत, आणि मनोलपाडा प्रीमियर लीग एक प्रतिष्ठित स्पर्धा आपल्या वसई तालुक्यामधील, या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस उजळला, शनिवारचा दिवस आहे, वीकेंड आहे आणि आज गर्दी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। मोठ्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्कंठावर्धक सामन्यांना आपण पाहणार आहोत, यावेळेला प्रथम कशा प्रकारची गोलंदाजी करतो यावरती लक्ष असणार आहे। ऑन साइड ला चेंडू दिशा देत असताना एक धाव येते, सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही, 3 रन धावपळकावरती आहेत आजची उदानी माऊली फुलपाडा संघाचा। संतोषची प्रशंसा करावं गरजेची आहे, कारण संतोषने स्वतःचा जो स्टँडर्ड मेंटेन ठेवला ऍज अ फिल्डर म्हणून तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे।
म्हणून म्हणतो संघामध्ये सगळ्यांना संधी मिळत असते, मग ती कोणत्या रोल मध्ये मिळते ते इम्पॉर्टंट नाही, तुम्ही दिलेल्या संधीला कशा प्रकारे सोन्यामध्ये कन्वर्ट करता त्याला जास्त महत्व असतं. आणि संतोषने त्याच करून दाखवलं जीवदानी माऊली फुलपाडासाठी. आज प्लेइंग नाईन मध्यांचा समावेश आणि त्या समावेशानंतर अतिशय चांगली आणि मजबूत दाबेदारी पेश केली आहे. सिंगल एक एक धावेने धावपळक पुढे जात आहे. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर पाच धावा धावपळकावरती जीवदानी माऊली फुलपाडा. आईस कप आईस्क्रीम पहिल्या दिवशी आम्ही सर्वांनी त्याचा आनंद घेतला. मनीष घरत खास करून आईस कप आईस्क्रीमचे मोठे चाहते बनलेत आणि त्यांनी दिलेले योगदान सुद्धा आमच्या स्पर्धेसाठी खूप बहुमूल्य आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सहा धावा धावपळकावरती 22 चा पाठलाग करत असताना जीवदानी माऊली फुलपाडा बिनबाद. नागेश गुणंदाजी माग पडती होते यावेळेला ऋतिक पागेसाठी. हा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने काय जबरदस्त धाव घेत असताना एकदा पूर्ण केली आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब साठी ज्याने ज्याने योगदान दिलं त्या सर्व दानशूरांचं नामोल्लेखन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि म्हणूनच या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 70,000 रुपये देण्यात आले असे विनोद सुदाम पाटील, 35,000 रुपये मंगेश बालचंद्र पाटील, 15,000 रुपये मधुकर रामचंद्र गाबड, 10,000 रुपये दीपेश जयवंत पाटील, अतुल जयवंत पाटील यांच्याकडून 10,000 रुपये, जतीन महेंद्र पाटील यांच्याकडून 10,000 रुपये, आशुतोष भरत पाटील यांच्याकडून 10,000 रुपये, कैलास वासी रेखा हरिश्चंद्र पाटील यांच्याकडून ट्रॉफीज, दयानंद भाऊ पाटील यांच्याकडून 5,000 रुपये, सुरेश विटू पाटील 5,555, जगदीश दामोदर पाटील 5,111, नरेंद्र रामचंद्र पाटील 5,000 रुपये, परशुराम पांडुरंग पाटील 5,000 रुपये, किशोर नामदेव पाटील 5,000 रुपये, हरेश्वर गोपाल पाटील 5,000 रुपये, रुपेश सदानंद पाटील 5,000 रुपये, मनीष वानखेडे 5,000 रुपये, शिवान स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट स्पॉन्सर्ड केले गेलेत, हेमंत अनंत पाटील यांच्याकडून स्टंप आणि स्पोर्ट्स शूज, दीपेश जयवंत पाटील आणि अतुल जयवंत पाटील यांच्याकडून मैदान उपलब्ध करून दिले गेले, उमेश पालिवाल यांच्याकडून 10,000 रुपये कॅश प्राइज देण्यात आले, कॅश देण्यात आले, जितेश वसंत पाटील यांच्याकडून खेळपट्टी खोदण्याचं ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद, हितेश अनंत पाटील वीज पुरवठा या स्पर्धेसाठी त्यांनी करून दिला त्यांचा सुद्धा आभार, अनिल हरिश्चंद्र पाटील अष्टविनायक मंडप डेकोरेटर हे मंडपचं पूर्ण डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालं त्यांचा आभार, गुरुदत्त क्रिकेट क्लब विशेष आभार आणि धीरज सुरेश पाटील खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था आपण करून दिली त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून आभार. आपण सर्व सहकर्ते आहात म्हणूनच या स्पर्धेला चार चांद लागलेत. ही स्पर्धा इतक्या चांगल्या पद्धतीने सुजलम सुफलम पद्धतीने पार पडतीये त्यामुळे आपलं मनापासून आभार. थँक्यू. दोन षटकाचा खेळ संपलाय. प्रतीक नमोळे गोलंदाजी मार्क वरती येतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावपळ करती, 12 चेंडू 10 धावांची गरज आहे. प्रतीक नमोळे याच्यावरती विश्वास दर्शवलाय कर्णधाराने आणि आता यावेळेला स्वतः कॅप्टन आहेत, माफ करा, आणि त्यामुळे ती भूमिका स्वतःला पार पाडणं गरजेचे असणार. यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न अगदी शांत चित्ताची फलंदाजी जयेश बनसोडे याच्या माध्यमातून होते. या जोडीवरती खूप काही निर्भर असतं. जीवदानी माऊली फुलपाडा ज्यावेळेला खेळते मिडल ऑर्डर तर कधी स्ट्रॉंग आहे, परंतु ही जोडी कशा प्रकारचं निर्देशन देते, कशा प्रकारे दिशा दाखवते यावरती त्यांच्या मॅचचा रिझल्ट डिपेंड असतो. ऑनसाईडला चेंडू फिल्डिंग केलाय, फेकलाय जरूर अनिकेत मुळेने, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केली जाते. आमची ऑफिशियल टीम गंभीर पाटील मागील 3 दिवस खूप चांगल्या प्रकारचं कार्य करत आहेत, त्याचबरोबरीनं अल्केश पाटील सातत्यानं असतात आणि मनोज हांडवे सुरुवातीच्या क्षणाला खूप चांगल्या दर्जाची कामगिरी त्यांच्याकडून, आणि त्यानंतर उत्तरार्ध ज्या वेळेला येतो त्यावेळेला जतन पाटीलांना आपण पाहतो, काल रोहनला पाहिलं, त्याचबरोबर अनेक असे काल मला वाटते कुमार गावड सुद्धा होते पंचाच्या भूमिकेमध्ये, वैभव पाटील हे सुद्धा काल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिले, असे अनेक खेळाडू आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत गुरुदत्त क्रिकेट क्लबचे, ते या स्पर्धेदरम्यान आपलं बहुमूल्य योगदान देताना पाहायला मिळतात. मितेश पाटील हे चांगली भूमिका ती म्हणजे मॅनेज करण्याची ते पार पाडतात, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद मंडळाच्या वतीनं. आणि त्यांच्या समवेत आज हितेश पाटील डॉन उपस्थित आहेत आणि त्यामुळे ते मंचापासून लांब आहेत. मॅचच्या दिशेने वळूयात. सामना 16 धावा धावपळकावरती 2 चेंडू अजून खेळणं शिल्लक आहे. तिसरं षटक मार्गस्थ
अष्टविनायक विरार थोडीशी निराशाजनक कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून झाली आहे, परंतु या खेळपट्टीवरती खेळत असताना या मैदानावरती खेळत असताना टॉस खूप महत्वाचा असर करतो हे आतापर्यंत आपण पाहिलंय मागील तीन दिवसांमध्ये। म्हणून आणि या वेळेला सुद्धा तो टॉस किती महत्वाचा आहे या मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं। ऋतिक पागे दिशा देत असताना एक धाव घेतली, पुन्हा एकदा प्रतीक नमोळे समोर ऋतिक पागे सज्ज होतोय, चेंडू वेगळा दिशा तीच आणि इरादा सुद्धा तोच। सिंगल तीन षटकाचा खेळ संपलाय, तीन षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपळ करती, येणाऱ्या चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे। ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने। 6-4 थँक्यू। प्रसाद गोलंदाजी मार्क वरती आलाय, सहा चार अशा इक्वेशन मध्ये ही मॅच आहे। प्रसाद समोर असेल जयेश बनसोडे, सहा चार प्रसाद गोलंदाजी मार्क वरती आलाय। फील्ड क्षेत्रक्षेत्र आपण पाहिलं ऑन साइड ला ऑन साइड आणि ऑफ साइड पूर्णपणे पॅक करण्याचा प्रयत्न आहे। समोर जर आपण पाहिलं तर नागेशला ठेवलंय आणि बाकी बॉर्डर लाईन मध्ये दोन अजून खेळाडू दिसत आहेत। टॅपच्याने खेळण्याचा प्रयत्न, धावची सध्या काय गडी बाद होईल का, हातातून चेंडू सटलाय, फेकी खराब, जर का डायरेक्ट हातामध्ये आली असती कदाचित गडी बाद झाला असता, झालेलं नाहीये तसं। 5-3 या इक्वेशन मध्ये सामना आलाय। जेएसएम संघाचा संघनायक, आपण टास्क बॉस जवळ येऊन थांबायचंय। जय संतोषी माता क्रिकेट क्लब बोळींस, ड्राइव्ह केलाय चेंडू, जातोय मर्यादित क्षेत्रामध्ये, एक धाव सिंगलने धावफलक वाढेल। आणि या मॅच मध्ये पराभूत होणारा संघ नायक, त्यांनी सुद्धा या मॅच नंतर लगेचच सेलिब्रेशन अगोदर टॉस साठी यायचंय। ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा राहुल परदेशी, दोन चान्स आले, दोन्ही चान्स बनवता आलेले नाहीयेत, एक धाव येते आता 3-1। खास बात काय, 24-22 इक्वेशन मध्ये सुद्धा अष्टविनायक विरार कडून एकही अतिरिक्त धाव दिली गेलेली नाहीये, एकही एक्स्ट्रा चेंडू फेकला गेलेला नाहीये। ही जमेची बाजू आहे, अंडर प्रेशर असताना या प्रकारची गोलंदाजी तितकंच सोपं नसतं। ड्राईव्ह केलंय, चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये आणि सलामीच्या जोडीने मॅच फिनिश करत असताना जीवदानी माऊली फुल पाडा या संघाने दिमाग